यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे. अवघ्या 10 दिवसांवर आता मतमोजणी जी आहे ती आलेली आहे. आपण या यवतमाळच्या बसस्थानक परिसरामध्ये आहोत आणि यवतमाळकरांकडून जाणून घेणार आहोत की काय नेमका जनतेचा कौल या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आपण लोकांना बोलणार आहोत. काका, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये काय वाटते, कोणी निवडून काय वाटते? मतदारसंघ फार मोठा आहे, त्यामुळे आम्ही जसं मत व्यक्त करून काही आणणार नाही, पण आमच्याकडे मशाल चालली. अच्छा, मशाल चालली आमच्याकडे. मशालीचा जोर होता. काय सांगाल, काय वाटते, कोण निवडून येईल? कुठे? यवतमाळ वाशिम. संजय देशमुख. आपण पाहिलं तर लोकांच्या या प्रतिक्रिया आहेत. आणखी काही लोक आहेत. काय, लोकसभेचं मतदान झालं, मतमोजणी 10 दिवसावर आली आहे, काय वाटतं, कोण निवडून येईल? काय सांगावं, आपले कोणाचा जोर होता? जोर आता धोईकडे होता कडे, आता काय सांगा. तुम्हाला काय वाटते? काँग्रेसचा होता जरा, काँग्रेसचा. तुम्ही तर काँग्रेसचा उमेदवारच नव्हता. नाही, मोदी सर. मोदी काटते. संजय देशमुख येऊ शकतो. अच्छा, हां, संजय देशमुख निघू शकते वाशिम मतदारसंघात. आणखी काही तरुण देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. मतदान झालं, आता मतमोजणी 10 दिवसावर, काय वाटतं, कोण निवडून येईल? सध्या तर काही सांगता येत नाही, कारण दोघं पण बरोबरच आज आहे. तसं जास्त सारण तर आपलं मशालचं चालू आहे. अच्छा, हो, चर्चा मशालची चालू आहे, तर पाहू आता पुढे. ठीक आहे, काय सांगशील? तेच मशालच. तुला काय वाटते, काय, कोण निवडून? राजेश्री ताई पाटील. काय सांगाल, काय वाटतं? हो, संजय देशमुख. मशाल. यवतमाळकरांच्या या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. काय सांगाल, काय वाटतं, या लोकसभेच्या निवडणुकीत काय होईल? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला परिवर्तन पाहिजे सरकारबद्दल. काय दुःख आहे आपल्याला, सहकार्य काहीच केलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारमध्ये प्रवर्तन पाहिजे. एवढं सविस्तर बोलतो, 2 शब्द संपितो. ठीक आहे, निश्चित पाहिलं पण की या प्रतिक्रिया आहेत यवतमाळकरांच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल. दावे प्रतिदावे जे आहेत ते यवतमाळकरांकडून या ठिकाणी केले जात आहेत. अवघ्या 10 दिवसांवर मतमोजणी आहे आणि या मतमोजणीची उत्कंठा सर्वांना लागलेली आहे. नेमका गुलाल कोणाचा हे मतमोजणीनंतरच जे आहे ते पुढे येईल. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.